आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुरुंगवाडमध्ये प्लास्टिक बंदीबाबत बैठक संपन्न, व्यापाऱ्यांनी मांडल्या मुख्याधिकाऱ्यांकडे व्यथा. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर कुरुंदवाड शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडील प्लास्टिक साठ्याची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पर्यायी मार्गासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. अधिकारी मुतकेकर यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं की प्लास्टिक बंदी संदर्भात गेल्या 3 महिन्यांपासून जनजागृती सुरू असून शहरात प्लास्टिक बंदी मोहीम तीव्रपणे राबवली जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करून प्लास्टिकचा भस्मासूर शहरातून हद्दपार करण्यासाठी शहरवासीय आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले. सोमवारपासून शहरात प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र करण्यात आली असून आता यापुढे सामान्य नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणारे नागरिक दिसल्यास त्यांच्यावरही प्रत्येकी 5,000 रुपये याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे मुतकेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्याधिकारी मुतकेकर यांनी प्लास्टिक बंदीचे स्वरूप कठोर असून ही बंदी सर्वांसाठीच आहे अशी माहिती दिली. बंदी नेमकी कोणत्या प्लास्टिक उत्पादनावर आहे आणि कोणत्या उत्पादनांना बंदीतून वगळले आहे त्याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेकांना वाटते आपल्याकडे असली एखादी प्लास्टिक पिशवी वापरला एखादा चमचा तर काय बिघडतं, मात्र तसे नाही. यावेळी प्लास्टिक बंदीचे स्वरूप खूपच कठोर आहे आणि ही बंदी सर्वांसाठीच सर्वच ठिकाणी लागू आहे. केवळ कायद्याने बंदी आणली आहे म्हणून नव्हे तर प्लास्टिक बंदी आपल्या सर्वांच्याच फायद्याची असल्याने आपण ती पाळलीच पाहिजे. प्लास्टिकचा भस्मासूर एवढा माजलाय की आपल्याच अस्तित्वावर तो घाला घालू पाहतोय, त्यामुळे सावधान व्हा. प्लास्टिक बंदीने त्रास थोडा पण फायदा मोठा असल्याचे मुख्याधिकारी मुतकेकर यांनी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांनी प्लास्टिकला पर्याय उपलब्ध नसल्याने व्यवसायात फटका बसल्याचे सांगून कारवाई शिथिल करण्याची मागणी केली. बाजारात अद्याप ही प्लास्टिकला पर्याय नाही, कापडी पिशव्या उपलब्ध नाहीत. किराणा दुकानदारांसह अनेक ठिकाणी ग्राहक प्लास्टिकच्या पिशव्यांची मागणी करतात, त्या न दिल्यास सामान घेत नाहीत, त्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.